तर फर्स्ट चैप्टर बघणार आहोत आपण आज जनरल ऑर्गेनिक केमिस्ट्री. ओके, जनरल ऑर्गेनिक केमिस्ट्री मध्ये बऱ्यापैकी क्वेश्चन विचारले जातात जेई मध्ये पण आणि नीट मध्ये पण. तर नीट मध्ये 3-4 क्वेश्चन विचारले जातात, जेई मध्ये 1-2-3 क्वेश्चन विचारले जातात. तर जो फर्स्ट चैप्टर आहे इंपॉर्टेंट चैप्टर जनरल ऑर्गेनिक केमिस्ट्री, जनरल ऑर्गेनिक केमिस्ट्री मध्ये आज आपण बघणार आहोत इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट. ओके, तर इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट बघितलं राजांनो तर याच्यामध्ये दोन टाईपचे इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट होतं. एक जो असणार आहे परमनंट इफेक्ट, दुसरा होईल तुमचा टेम्पररी इफेक्ट. ओके, परमनंट इफेक्ट आणि टेम्पररी इफेक्ट काय हे बघूयात आपण. जो फर्स्ट इफेक्ट आहे तो आहे परमनंट इफेक्ट. आणि जो सेकंड आहे तो आहे तुमचा टेम्पररी इफेक्ट. याच्यामध्ये पण सब डिवाइड होतात राजांनो, परमनंट इफेक्ट 3 टाइपचे परमनंट इफेक्ट आहेत आणि टेम्पररी इफेक्ट किती आहेत 2 टाइपचे. परमनंट इफेक्ट 3 टाइपचे कोणते आहेत तुमचे, एक आहे इंडक्टिव इफेक्ट, दुसरा आहे मेसोमेरिक इफेक्ट आणि तिसरा जो आहे तो आहे हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. फर्स्ट इंडक्टिव इफेक्ट, सेकंड मेसोमेरिक किंवा आपण याला रेझोनन्स इफेक्ट पण म्हणू शकतो आणि थर्ड जो आहे लास्ट जो आहे तो आहे हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. ओके, त्याच्यानंतर टेम्पररी इफेक्ट मध्ये जर बघितलं राजांनो तर दोन टाइपचे टेम्पररी इफेक्ट आहेत. जो फर्स्ट आहे तो आहे इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट आणि जो सेकंड आहे तो आहे तुमचा इंडक्टोमेरिक इफेक्ट. जर हे समजलं राजांनो तुम्हाला तर पूर्ण ऑर्गेनिक केमिस्ट्री समजून जाते. कारण हॅलोजन डेरिवेटिव ऑफ अल्केन मध्ये जर बघितलं तर तुम्ही SN1 SN2 रिएक्शन बघता ते डिपेंड आहे ह्याच्यावरती. त्याच्यानंतर एलिमिनेशन बघितलं ते पण डिपेंड आहे ह्याच्यावरती. ऍसिडिक स्ट्रेंथ काउंट करते आपण डिपेंड अपॉन कशावरती असेल, परमनंट इफेक्ट वरती असेल. बेसिक स्ट्रेंथ बघता ते पण सेम असेल परमनंट इफेक्ट वरती. त्याच्यानंतर स्टॅबिलिटी ऑफ अल्किन असेल हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट वरती. तर हे बघूयात अगोदर आपण परमनंट इफेक्ट. परमनंट इफेक्ट किती आहेत, 3 टाइपचे आहेत, इंडक्टिव, मेसोमेरिक और रेझोनन्स इफेक्ट और थर्ड जो आहे तो तुमचा हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. जो फर्स्ट इफेक्ट आहे तो कशामध्ये शो होतोय, सिग्मा बॉन्ड. आणि सिग्मा बॉन्ड म्हणजे माहिती आहे तुम्हाला, सिग्मा बॉन्ड म्हणजे काय, कार्बन कंटेनिंग सिंगल बॉन्ड. जो फर्स्ट आहे सिंपल इंडक्टिव इफेक्ट, इंडक्टिव इफेक्ट कशामध्ये शो होतोय, जर सेम सिंपल लँग्वेज मध्ये म्हटलं तर कार्बन कंटेनिंग सिंगल बॉन्ड मध्ये जो इफेक्ट शो होतो त्याला काय म्हटलं आपण, इंडक्टिव इफेक्ट. दुसरा मेसोमेरिक और रेझोनन्स इफेक्ट, याच्यामध्ये पाय बॉन्ड पाहिजे. एक फर्स्ट बघितलं याच्यामध्ये सिग्मा बॉन्ड, याच्यामध्ये बघितलं तर पाय बॉन्ड आणि इथे काय असेल, सिग्मा एज वेल एज पाय बॉन्ड असतील. म्हणजे सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड, सिग्मा एज वेल एज पाय बॉन्ड. तर अगोदर आपण जो बघणार आहोत तो बघूयात परमनंट इफेक्ट. आणि परमनंट मधला जो फर्स्ट बघणार आहोत तो पॉइंट बघणार आहोत आपण इंडक्टिव्ह इफेक्ट. तर इंडक्टिव्ह इफेक्ट बघतोय मी इथे कारण ह्या इफेक्ट वरती पण क्वेश्चन विचारले जातात. फर्स्ट इंडक्टिव्ह इफेक्ट काय असेल ते बघा. तर इंडक्टिव्ह इफेक्ट काय रे राजांनो, ऑलरेडीच मी तुम्हाला डिस्कस केलाय इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये काय येतं तुमचा, सिग्मा बॉन्ड. म्हणजे जर मी याची डेफिनेशन केली तर एकदम सिंपल लँग्वेज मध्ये, डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू सिग्मा बॉन्ड. डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू सिग्मा बॉन्ड, इलेक्ट्रॉन डिस्प्लेस होतील. डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू सिग्मा बॉन्ड. आणि सिग्मा बॉन्डला आपण नोटेशन असं देत आहे. मग आता इथे काय असेल, ह्या इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये दोन टाईप असतात. दोन टाईप कसे, एक मायनस आय इफेक्ट, दुसरा प्लस आय इफेक्ट. ओके, मायनस आय इफेक्ट आणि प्लस आय इफेक्ट. जो फर्स्ट पॉइंट आहे तो आहे तुमचा मायनस आय इफेक्ट. मग मायनस आय इफेक्ट कोणते ग्रुप शो करतात हे तर ऑलरेडी डिसाइड केलंय आपण. जो बॉन्ड, जो इफेक्ट शो होणार आहे तो कशामध्ये शो होणार आहे, सिग्मा बॉन्ड मध्ये शो होणार आहे. आणि सिग्मा बॉन्ड माहिती आहे, सिग्मा बॉन्ड काय आहे तुमचा, कार्बन कंटेनिंग सिंगल बॉन्ड. म्हणजे सिंगल बॉन्ड मध्ये इफेक्ट शो होणार आहे. मग हा मायनस आय इफेक्ट कोणते ग्रुप शो करतात,
जे की इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणजे इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसीज. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर बघितलं तर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कोणते असतील, म्हणजे मायनस आय इफेक्ट हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप घेतोय. मी घेतोय इथे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. तर मायनस इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कोणते असतात राजांनो, जे असे ग्रुप ज्याच्यामध्ये की इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत, कमी आहेत इलेक्ट्रॉन. ओके, म्हणजेच इलेक्ट्रॉन कमी म्हणजे कोणता चार्ज येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे, प्लस चार्ज लिहिणार आहे मी त्याच्यावरती. आणि पॉझिटिव्ह चार्ज हा मी डायरेक्टली लिहू शकेल किंवा इनडायरेक्टली लिहू शकेल. प्लस याच्यामध्ये आणखीन इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कोणते, जे की हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहेत, म्हणजे ज्याला की इलेक्ट्रॉन ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजे असे ग्रुप ज्यांना इलेक्ट्रॉनची गरज आहे ते इथे काय शो करतील, मायनस आय इफेक्ट शो करतील. व मायनस आय इफेक्ट जर मी बघितलं तर फर्स्ट सगळ्यात जास्त मायनस आय इफेक्ट कशामध्ये शो होतो, एन एफ थ्री मध्ये. कशामुळे रे, हा फ्लोरिन, फ्लोरिन मायनस आय इफेक्ट शो करतो. वरून नायट्रोजन वरती कोणता चार्ज आहे राजानो, प्लस चार्ज आहे, म्हणजेच हा झाला तुमचा इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसीज. मग मी इथे काय लिहू शकतोय, दुसरा आणखीन लिहू शकतो एन एच थ्री प्लस, हा पण घेऊ शकतोय. त्याच्यानंतर आपण काय घेऊ शकतो रे राजानो, इथे एम सॉरी एन एफ थ्री नंतर इथे मी लिहू शकतो एन सी एल थ्री प्लस. त्याच्यानंतर काय लिहू शकतो इथे एन एच थ्री प्लस. हा त्याच्यानंतर आपण इथे लिहू शकतोय सी एफ थ्री. त्याच्यानंतर आपण काय लिहू शकतो एस ओ थ्री एच. त्याच्यानंतर एन ओ टू. हे दोन मध्ये तुम्हाला कम्पेअर करता येईल. बुक्स मध्ये एन ओ टू दिलं असेल, एस ओ थ्री एच पण दिलेलं असेल, बट दोन मीन्स ह्या ह्या दोन कन्सेप्ट वरती कंटिन्युअस दोन वर्ष क्वेश्चन विचारलाय की एस ओ थ्री एच कंटेनिंग जो हायड्रोजन असेल तो मोर ऍसिडिक असणार आहे का एनओ टू कंटेनिंग जो हायड्रोजन असेल तो मोर ऍसिडिक असणार आहे. तर हा एस ओ थ्री एच तुमचा मायनस आय इफेक्ट जास्त शो करतो ॲज कम्पेअर टू द एनओ टू. ओके, कंटिन्युअस दोन वर्ष एकदा इंडक्टिव्ह इफेक्ट थ्रू विचारलेलं आहे, एकदा मेझोमेरिक थ्रू इफेक्ट विचारलेला आहे. मग त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एनओ टू नंतर काय येईल राजनो, सायनाइड. त्याच्यानंतर काय येतोय, अल्डिहाइड. त्याच्यानंतर काय येईल तुमचा, इथे कार्बन कंटेनिंग बॉन्ड असतील, इथे प्रत्येक कार्बनला नायट्रोजनला एक एक बॉन्ड असेल, त्यावेळेस पॉझिटिव्ह चार्ज येईल. त्याच्यानंतर काय असेल, अल्डिहाइड नंतर काय असणार आहे तुमचा, किटोन, सी डबल बॉन्ड ओ. हा ह्या साईडला पण एक कार्बन असेल, म्हणजे सी ओ पण लिहू शकतो, अल्डिहाइड किटोन. त्याच्यानंतर काय असेल राजानो, ऍसिड. आणखीन आहे तुमच्याकडे इथे ऍसिड नंतर काय, ईस्टर. म्हणजे तुम्ही याला ईस्टरला कसं लिहू शकता, सी डबल बॉन्ड ओ आर. कारण कार्बनची जर सिंगल बॉन्ड मध्ये लिहिलं मी तर ह्या ऑक्सिजनची व्हॅलन्सी किंवा कार्बनची व्हॅलन्सी मॅच नाही होणार. कसं लिहिलं, जर असं लिहिलंय तर तुम्हाला असं लिहावं लागेल, तर असं जर लिहिलं तर कार्बनची व्हॅलन्सी मॅच होते का, नाही होत. ऑक्सिजनची व्हॅलन्सी, ऑक्सिजनची व्हॅलन्सी मॅच होते, बट कार्बन दोन बॉन्ड फॉर्म करत नाही आहे, कार्बन चार बॉन्ड फॉर्म. कसं पण लिहा पण कार्बनची व्हॅलन्सी मॅच करत राहा. त्याच्यानंतर ईस्टर लिहिलं तर राजांनो काय, अमाइड, सी डबल बॉन्ड ओ एन एच टू, किंवा ह्याला सी ओ एन एच टू पण दिलं असेल. अमाइड नंतर काय राजांनो, फ्लोरिन. आता इथून स्टार्ट झाले तुमचे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट पण काय शो करतात, मायनस आय इफेक्ट. कशामुळे शो करतात इथे बघणारच आपण, कशामुळे शो करत असतील, कारण सिंपल आहे, त्यांना एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. एक इलेक्ट्रॉनची गरज काय, कारण ऑक्टेट कम्प्लीट होईल. ओके, एक इलेक्ट्रॉन, फ्लोरिनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, ऑल हॅलोजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जर बघितलं मी तर किती असतात, सात. मग त्यांना एक इलेक्ट्रॉनची गरज आहे, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन काय करतात, अट्रॅक्ट टुवर्ड्स द इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनिगेटिव्ह एलिमेंट, म्हणजे ऑक्टेट कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतात इथे. मग फ्लोरिनचा मायनस आय इफेक्ट जास्त आहे, त्याच्यानंतर काय असेल, क्लोरिन. त्याच्यानंतर असेल ब्रोमिन, आयोडीन, ओ एच, ओ सी एच थ्री. इथेपर्यंत मायनस आय इफेक्ट आहे राजानो. ही ऑर्डर लक्षात ठेवायची, याच्यावरून भरपूर सारे कन्सेप्ट तुम्हाला शिकणार आहेत. तुम्ही मीन्स पी के व्हॅल्यू शिकणार आहेत, के व्हॅल्यू शिकणार आहेत, ऍसिडिक स्ट्रेंथ शिकणार आहेत, बेसिक स्ट्रेंथ येणार आहे, स्टॅबिलिटी ऑफ कॅटायन, स्टॅबिलिटी ऑफ अनायन, म्हणजे केमिस्ट्री ह्या चॅप्टरवरती आहे, केमिस्ट्री पूर्ण ह्या चॅप्टरवरती डिपेंड आहे. ओके, तर मायनस आय इफेक्ट आणखीन एकदा रिवाइज करतो, एन एफ थ्री मध्ये जास्त आहे, एन सी एल थ्री, फर्दर असेल एन एच थ्री, सी एफ थ्री, एस ओ थ्री एच, एन ओ टू, सायनाइड, अल्डिहाइड, किटोन, ऍसिड, ईस्टर, अमाइड, फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडीन, ओ एच आणि ओ सी एच थ्री, इथे पण बॉन्ड असतील. ओके, हा कशाची ऑर्डर झाली राजानो, मायनस आय इफेक्ट. मग जर मी प्लस आय इफेक्ट घेतला, हा मी इथे प्लस आय इफेक्ट घेणार आहे, दुसरा इथे कट करतोय, म्हणजे तुम्हाला हे पण दिसायला पाहिजे आणि ते पण, दोन्हीचं रिलेशन लावता येईल आपल्याला. प्लस आय इफेक्ट, प्लस आय इफेक्ट म्हणजे आता इथे काय असणार आहे, ह्या कंपाऊंड वरती
मीन्स इलेक्ट्रॉन रिच सिस्टीम. इलेक्ट्रॉन रिच सिस्टीम म्हणजे काय? असे स्पेसिस ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, किंवा इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतात. इलेक्ट्रॉन डोनेट करू कोण करू शकतात? लाईक सी एच टू मायनस, हा सगळ्यात फास्ट इलेक्ट्रॉन डोनेट करेल. त्याच्यानंतर काय असेल? म्हणजे इथे मायनस असेल तर एन एच मायनस, त्याच्यानंतर ओ वरती मायनस चार्ज, त्याच्यानंतर काय असेल? सी ओ ओ मायनस, म्हणजे सी डबल बॉन्ड ओ मायनस लिहू शकतोय आपण. इथे ऍसिड लिहिलेला आहे सी ओ एच, तर इथे ऍसिड एच प्लस डोनेट केल्यानंतर राहिलेला जो सी ओ मायनस आहे. त्याच्यानंतर काय असेल राजानो? इथे थ्री डिग्री कार्बन. त्याच्यानंतर काय असेल तुमचा? हा टू डिग्री कार्बन, आणि त्याच्यानंतर वन डिग्री कार्बन. मग इथे काय करतोय मी? एक एक आणखीन एक असू शकेल, हा लिहिला मी सी एच थ्री. सी एच थ्री नंतर काय असेल? हा त्याच्यानंतर तुमचा जर बघितलं तर दुसरा लिहू शकतोय मी इथे सी एच थ्री, हा सी एच टू. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा सी एच थ्री सी एच टू सी एच, म्हणजे काय रे राजानो? एक एक जसे कार्बन वाढत आहेत तसंच काय होतंय? प्लस इफेक्ट वाढतोय. मग आता याच्यावरती क्वेश्चन बघायचे आहेत. क्वेश्चन कसे येतात? क्वेश्चन कसे येतात तुमचं? ऍसिडिक स्ट्रेंथ क्वेश्चन काय येतो? बेसिक स्ट्रेंथ क्वेश्चन, स्टॅबिलिटी ऑफ कॅटायन अनायन, त्याच्यानंतर के व्हॅल्यू आणि पी के व्हॅल्यू असेल. मग जर मी इथे बघितलं तर हा लक्षात ठेवा, हे दोन तुम्हाला सिंपल आहे, दोन्ही पण लक्षात राहायला पाहिजे. म्हणजे मी याच्यावरती क्वेश्चन लिहिला एक, अरेंज द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍसिडिक स्ट्रेंथ, म्हणजे त्याच्यासाठी अगोदर रिलेशन लिहावं लागेल मला, मायनस आय इफेक्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द ऍसिडिक स्ट्रेंथ. मायनस आय इफेक्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द ऍसिडिक स्ट्रेंथ बट इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्टॅबिलिटी ऑफ कॅटायन, बट इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्टॅबिलिटी ऑफ कॅटायन. मग हा ह्याच कोपऱ्यात लिहितोय मी, कारण हे सगळं तुमच्या समोर राहायला पाहिजे. मायनस मी दुसरा एक क्वेश्चन लिहिला, अरेंज द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍसिडिक स्ट्रेंथ, किंवा अरेंज द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍसिडिक स्ट्रेंथ. हा रेशो समजला, हा एवढा इम्पॉर्टंट आहे, तुम्ही याच्यावरती क्वेश्चन कोणते सॉल्व्ह करू शकता? क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता बेसिक स्ट्रेंथचे, क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता स्टॅबिलिटी ऑफ अनायनचे. ओके, मग इथे लिहिलं मी मायनस आय इफेक्ट बेसिक स्ट्रेंथ लावलं तर काय होईल? मायनस आय इफेक्ट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द बेसिक स्ट्रेंथ, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्टॅबिलिटी ऑफ अनायन. दुसरा लावला मी प्लस आय इफेक्ट घेतला तर प्लस आय इफेक्ट इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द काय होऊन जाईल? ऍसिडिक स्ट्रेंथ, आणि डायरेक्टली प्रपोर्शनल टू द काय होऊन जाईल? स्टॅबिलिटी ऑफ कॅटायन. जर मी ऍसिडिक स्ट्रेंथ जर लिहिला, एक क्वेश्चन घेतला मी इथे, हा अरेंज द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍसिडिक स्ट्रेंथ, आणि हा सर लिहिला ऍसिडिक स्ट्रेंथ कशाचं काढायचं आपल्याला? ओएचचं. तो कशावरती डिपेंड असणार आहे? ह्या मायनस आय इफेक्ट जो शो करतोय त्याच्यावरती डिपेंड असणार. मग हा एच, त्याच्यानंतर हा लिहिला मी सेकंड, हा ओएच, हा लिहिला इथे फ्लोरिन, त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन लिहिला मी इथे हा ओएच आणि हा एन एफ थ्री, आणि लास्टला लिहितोय राजानो त्याच्यानंतर हा लिहिला मी ओएच आणि इथे लिहिला मी सी एच ओ. हे चार कंपाऊंड घेतलेत आपण, चार ग्रुप घेतलेत, तर याच्यामध्ये मोर ऍसिडिक कोणता असेल? जो मायनस आय इफेक्ट जास्त शो करणार आहे, आणि मायनस आय इफेक्टसाठी इथे ऑर्डर दिली आहे. म्हणजे अगोदर एन एफ थ्री आहे का आपल्या कंपाऊंड मध्ये? आहे. कोणता आहे? थर्ड. थर्ड हा तुमचा मोर ऍसिडिक असेल. त्याच्यानंतर एन एफ थ्री नंतर एन सी एल थ्री आहे का? नाहीये. त्याच्यानंतर एन एच थ्री आहे का? नाहीये. सी एफ थ्री एस ओ थ्री एच एन ओ टू, एन ओ टू पर्यंत आहे आपल्याकडे, एन ओ टू आहे त्याच्यानंतर. म्हणजे एन ओ टू हा तुमचा फर्स्ट मोर ऍसिडिक असेल. त्याच्यानंतर बघितलं तर एक राहिला माझ्याकडे फ्लोरिन आणि एक दुसरा सी एच ओ. सी एच ओ म्हणजे इथे फोर, आणि त्याच्यानंतर राहिलेला एकच ऑप्शन राहिला आपल्याला सेकंड. हे काय झालं तुमचं? ऍसिडिक स्ट्रेंथ. मग जर ऍसिडिक स्ट्रेंथ काढला तर बेसिक स्ट्रेंथ काढायचं असेल तर कसं लावणार? बेसिक स्ट्रेंथ अपोजिट.